Jai! Bharat Mataki! Jai! भारताच्या सीमेवर सुरू असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार म्हणजे या जवानांचं एक टॉनिक. देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावण्याची प्रेरणा देणारे शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माणूस जिथं जाणार तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार हे समीकरणच. देशाच्या सीमेवर आजही हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री कणखरपणे शत्रूवर नजर रोखून उभा आहे. याच मराठा सैनिकांचं शौर्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जय महाराष्ट्रची टीम पोहोचली थेट सीमेवर. एलओसीला लागूनच असलेली ही पहाडांची शृंखला तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. या पहाडाकडे पाहून तुम्हाला स्वर्गाची अनुभूती जरी होत असली तरी या पहाडांच्या त्या बाजूला नापाक पाकिस्तानची सीमा आहे आणि नापाक असलेला पाकिस्तान याच एलओसीवरून कुरखोडी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो. मात्र आपल्या सैनिकांसाठी हे पहाड म्हणजे खेळाचं मैदान आहे आणि या मैदानांवर शत्रू दिसला की त्याला कसं सडेतोड उत्तर देता येईल हाच प्रयत्न आपले सैनिक करत असतात. त्यामुळे ज्या पद्धतीने सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभा होता त्याच पद्धतीने ही सगळी पर्वत शृंखला आपल्या सैनिकांच्या मागे ढाल म्हणून उभी आहे. मराठा लाईट इन्फंट्री म्हणजे शौर्य, त्याग, बलिदान, समर्पण आणि विजयाचं दुसरं नाव. लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाल करणारी पलटण. डोंगर आणि नद्यांमधून जवान अतिशय चपळाईनं शत्रूवर हल्ला करत असतात. दिसायला जरी हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला परिसर असला तरी तो तितकाच धोकादायकही आहे. पण या स्थितीतही महाराष्ट्राचे जवान देशाचं रक्षण करतायत आणि या देशरक्षणाच्या कर्तव्यात त्यांना मार्गदर्शन मिळतंय ते शिवरायांच्या गनिमिकाव्याचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जे की मराठा रेजिमेंटमध्ये त्याला आपले पिता मानतात आणि त्यांच्याच नावाने लढाईच्या मैदानामध्ये असो किंवा कुठला विजय असो किंवा कुठलंही कार्य करायचं असलं तरी सर्वात पहिले आम्ही त्यांची स्फूर्ती घेतो की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ज्याच्यामध्ये
स्फूर्ती आमची डबल होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, हा इतिहास इतका प्राचीन आहे की बाकी रेजिमेंट आहेत त्यांच्या पेक्षाही प्राचीन काळापासून आपलं रेजिमेंटचा इतिहास हा फार गौरवशाली. एक बलिदान, साहस आणि निपुणता लढाईमध्ये, जी की शिवाजी महाराजांनी पहिले गनिमी गावाची जी लढाई केलेली होती, मावळे जशा प्रकारचे हे करत होते तशाच प्रकारचे आजच्याही याच्यामध्ये त्यांचीच एक स्फूर्ती घेऊन रेजिमेंटल सेंटरमध्ये पूर्ण त्यांच्या नावावरतीच आपलं हे सर्व काही लढाईचं किंवा युद्धाचं हे सर्व त्यांच्या नावावरच केले जाते. या वाटांवरून चालताना हा परिसर किती कठीण आहे याची प्रचिती येते. नागमोडी वळणं, अरुंद वाटा, त्यामुळे इथून चालणं आणखी कठीण आहे. त्यातच मोठमोठे खडक, नद्या आणि त्यावर बांधलेले पूल. हे सर्व चित्र जरी सुंदर दिसत असलं तरी या वाटा अवघड आहेत. इथल्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी सतत सैनिकांना डोंगर चढावे आणि उतरावे लागतात. डोंगर चढताना अनेकदा खूपच लहान वाटांमधून जवानांना मार्ग काढावा लागतो. शत्रूला लक्ष्य करण्यासाठी जवान या डोंगरांचा पुरेपूर फायदा घेतात. यावेळी नद्याही या जवानांना तितकीच चांगली साथ देखील देतात. शिवाजी महाराजांनी शत्रूवर मात करण्यासाठी निसर्गाचा वापर करून घेतला, तसाच वापर मराठा लाईट इन्फंट्री करते. मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहासही त्यांच्या शौर्याची साक्ष देतो. हा इतिहास जवळजवळ 250 वर्षे, मराठा रेजिमेंटचा इतिहास 250 वर्षे झालेले आहेत आणि याला लाईट इन्फंट्री हे जे पडलेलं आहे नाव, हे काहूंचा किल्ला जो की रात्रंदिवस लोकांनी कठोर परिश्रम, रात्रंदिवस आपलं सर्व बलिदान करून लढाईमध्ये हे जिथं म्हटलं तिथं जाऊन आणि ते काहूंचा किल्ला जो घेतला, तेव्हापासून इंग्रजांच्या टाईमपासून आपल्याला लाईट इन्फंट्री हे नाव देण्यात आलेलं आहे. आज देशात धर्म आणि जातीच्या आधारावर वातावरण गढूळ होत आहे, पण देशाच्या सीमेवर जवान एकतेची साक्ष देत आहेत. इथं एकाच ठिकाणी प्रार्थना होते आणि नमाजही अदा होते. इथं प्रत्येक धर्माचा आदर होतो आणि प्रत्येकाचा धर्म देशरक्षण हाच असतो. ओम कराग्रेवस्ती लक्ष्मी करमोल्ले सरस्वती करमद्देत गोविंद प्रभातिकर दर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादत्पद्म समस्तमे. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरु नमः. हरि ओम शांति. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. हरि ओम शांति शांति शांति. ओम सदा सर्वदा युगतुदा खड़ावा तुझे कारणे ते माझा पड़ावा. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. तस्सलाम इनका सलाम फैना रब्बना भी सलाम तारकल्लाहु सलाम. अल्लाह हमारी गुनाहों को माफ़ फरमा. अल्लाह हमारी खताओं को माफ़ फरमा. अल्लाह हम गुनहगार हैं. अल्लाह हमारे गुनाहों को माफ़ फरमा. अल्लाह हमारे पलटन की हिफाजत अदा फरमा. अल्लाह हमारी इंडियन आर्मी की हिफाजत अदा फरमा. अल्लाह हम घर छोड़कर यहाँ पर आए हैं सरहद पर, हमारी हिफाजत अदा फरमा. अल्लाह हमारे बंदों की हिफाजत अदा फरमा. अल्लाह हमारे सारी हिंदुस्तान की हिफाजत फरमा. अल्लाह आजकल माहौल बहुत ही ये बुरा हो गया है. अल्लाह तू फिर फजल करम से है. अल्लाह तू हमारे मुल्क को हिफाजत फरमा. अल्लाह जो मांगा है वो भी अता फरमा, मांगने से रहेगा वो भी अता फरमा. सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून अस्सलाम वल सलीम अलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. ज्यावेळी सैनिक म्हणून देशाची रक्षा करण्यासाठी तो रुजू होतो त्यावेळेस तो कुठल्याही जाती धर्म पंथ किंवा भाषेपुरता मर्यादित राहत नाही आणि त्याचाच परिचय या मराठा इन्फंट्रीच्या हेडक्वार्टरमध्ये आपल्याला येतो. आपण पाहू शकतो की सर्व धर्माचं हे एक सर्व धर्म मंदिर इथे आहेत. याला मंदिर म्हणायचं की मस्जिद म्हणायचं हे खरं तर ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मात्र इथे जेवढ्या भक्तिभावाने विष्णूची पूजा होत आहे तेवढ्याच भक्तिभावाने नमाजसुद्धा अदा केला जात आहे. तेवढ्याच भक्तिभावाने इथे तथागत गौतम बुद्धांची सुद्धा पूजा होत आहे. त्यामुळे ज्यावेळी सैनिक देशाच्या रक्षणासाठी घराच्या बाहेर निघतो त्यावेळी तो कुठल्याच जाती धर्माचा उरत नाही हे या सगळ्या या सर्व धर्म मंदिरावरून तरी सिद्ध होत आहे. यांच्यासाठी फक्त एकच धर्म असतो आणि तो धर्म असतो देश. त्या धर्मासाठी वाटेल ते करायचं
त्यासाठी लढायचं आणि त्यासाठी मरायचं हा एकच ध्येय घेऊन येतात. मला सांगाल इथे कशा पद्धतीने नमाज अदा होतो किंवा कशा पद्धतीने प्रार्थना केला जातो? यहाँ पे पूरा हर दिन यहाँ पे नमाज पढ़ाया जाता है यहाँ पे, और सवेरे पाँचों वक्त नमाज पढ़ाया जाता है. उसी की तरह यहाँ पे मंदिर में यहाँ पे सवेरे और शाम में यहाँ पे आरती दिया जाता है. इसके अलावा शुक्रवार के दिन यहाँ पे अलग सा मस्जिद का प्रोग्राम होता है, और मंदिर के दिन हमारा यूनिट के रीति रिवाज के अनुसार सैटरडे के दिन यहाँ पे मंदिर और मस्जिद एक साथ यहाँ पे किया जाता है. हर हफ्ते में हर सैटरडे के दिन यहाँ पे मंदिर और मस्जिद का यहाँ पे प्रोग्राम किया जाता है. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही सगळे एकत्रित असता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही वेगळ्या धर्माचे आहे किंवा वेगळ्या पंथाचे आहे किंवा काही? या सगळ्या संदर्भात ज्या पद्धतीने सामान्य लोकांमध्ये भावना असते, एक सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्या बाबतीत? एक सैनिक यहाँ पे कोई भी धर्म यहाँ पे देखा नहीं जाता है, सभी के एक ही धर्म है यहाँ पे, वो है सैनिक. एक सोल्जर होने के नाते उसका पहला धर्म है अपनी ड्यूटी और अपना शरीयत का उसका हिफाजत. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اے اللہ ہمارے تکلیفوں کو دور عطا فرما. اللہ جو بھائی پریشان حالات میں ہیں ان کی پریشانی کو دور عطا فرما. اللہ جو بھائی بیماری کے حالات میں ہیں ان کی بیماری کو دور عطا فرما. آنے سے اعلیٰ مقام پر پہنچانے کی توفیق عطا فرما. اے اللہ ہمارے پلٹن کے جان و مالوں کی حفاظت عطا فرما. اے اللہ ہمارے پوسٹوں کی جان و مال کی حفاظت عطا فرما. ولی الصدقۃ فیل نقبول عطا فرما. سبحانک رب العزت عما یصفون وسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट आलंय तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री मदतीसाठी धावून गेलाय हा इतिहास आहे. आजही देशाच्या सीमेवर हे जवान त्याचीच हमी देत आहेत. महाराष्ट्रापासून जवळपास 2500 किलोमीटर दूर आणि समुद्र सपाटीपासून जवळपास 8,500 फूट उंच या देशाच्या LOC सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा इथे सैनिकांचं मनोबल वाढवतो, धैर्य वाढवतो. जोपर्यंत ही मराठा बटालियन या देशाच्या सीमेवर तैनात आहे, जोपर्यंत भारतीय सैनिक या देशाच्या सीमेवर तैनात आहे, तोपर्यंत देशाच्या सीमेला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आदमनेसह उदय दिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, पूंछ. देशाच्या गौरवशाली इतिहासात महाराष्ट्राचं योगदान कायमच मोठं राहिलंय. देशाच्या संरक्षणातही महाराष्ट्र आज तेवढ्याच ताकदीनं उभा आहे. महाराष्ट्र धर्म एक जानतो, राखतो महानाम जी परंपरा,
रक्त शिंपुनी पवित्र के वितोदरा यात मातेवरी प्राण गेला तरी तिज रक्षा वया धर्म तारा वया कोण जुन्ना समागे सरे मर्दामी मराठे खरे दुश्मनाला भरे का परे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय शत्रू प्रदेशावरती 24 तास नजर ठेवण्याचं काम या सैनिकांचं आहे आणि त्यासाठी त्यांना रात्रंदिवस खडा पहारा ठेवावा लागतो. मला सांगा, इथे हा डिस्प्ले दिसतो, याच्यात काही सीसीटीव्ही दिसतात, नेमकं हे कुठल्या कामात येतं तुमचं आणि कशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करता? हे आमचं दिवस आणि रात्रीचं सर्वलन्स करतो आम्ही. ते आम्हाला तकरीबन 400 मीटर पर्यंत ऑब्झर्व होतं आम्हाला. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आजूबाजूला दुश्मन आहे का किंवा कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी होतं ते तुम्ही पाहू शकता का? हो, याच्यामध्ये आम्हाला क्लिअर कट दिसतं, दिवसाचं पण दिसतं आणि रात्रीचं पण. अंधेरी रात असेल तरी पण पूर्णपणे आम्हाला क्लिअर दिसतं. जी हरकत होते समोर ती हरकत आम्हाला पूर्णपणे क्लिअर दिसते. सीमेवरच्या या तणावपूर्ण वातावरणातून या सैनिकांना कधी कधी विरंगुळ्याचे काही क्षणही मिळतात. आपण या सैनिकांच्या एका चौकीवर, आम्ही त्या चौकीबद्दल सविस्तर सांगू शकणार नाही कारण सुरक्षेचा प्रश्न आहे, मात्र ही त्यांची निवासाची व्यवस्था आहे. त्यांच्या या रूममध्ये आपण पाहू शकतो की मेडिकल किट सुद्धा आहे. यदा कदाचित कुठल्या जवानाला जखम झाली किंवा कुठल्याही तब्येत, त्याला सर्दी आली, ताप आली, तर त्याचा फर्स्ट एड जो आहे तो इथेच होऊ शकेल. त्या दृष्टीने सलाईन पासून तर सिरीन पासून तर कापसापर्यंतच्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या या रूममध्ये आहेत. सोबतच रिलॅक्स होण्याकरता जवान इथे चेस खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पेपर आहेत, मॅगझिन आहेत, कॅरम खेळतात. इतकंच नाही तर स्वतःला फिटनेस ठेवण्यासाठी काही जिमचे इक्विपमेंट, डंबेल्स असेल किंवा रॉड असेल किंवा बेल्ट असेल, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. एकंदर देशाच्या जर सीमा सुरक्षित ठेवायच्या असेल तर देशाच्या जवानांनी सुद्धा तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे, मेंटली फिट राहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सगळी खबरदारी जी आहे ती सेना इथे घेत असते. घरपरिवारापासून दूर असतोय. जे आमचे इथं मित्र आहेत तेच आमचं परिवार आहे, तेच आमचं सर्वस्व आहे. आणि त्याच्यानंतर मग मित्रांबरोबर बोलणं चालणं, मग त्यांच्या घरच्या अडचणी, आपल्या घरच्या अडचणी, त्यामुळे थोडं बरं वाटतं. मग सीमेवरचा खडा पहारा असो, विरंगुळ्याचे काही क्षण असो किंवा मग सीमेवरचं जेवण असो, कृती कुठलीही असली तरी या सैनिकांच्या मनात कायम एकच भावना असते, ती म्हणजे देशसुरक्षा. आजपर्यंत अनेक वेळा बाहेर जागी जाऊन जेवणाच्या संधी आल्या, मात्र ही जी संधी आज जेवायची मिळते ना, ही माझ्या आयुष्यातली किंवा या प्रेक्षकांसाठी खरं तर फार अद्भुत अनुभव आहे. कारण आज सीमेवर थेट या जवानांसोबत बोलताना मी जेवण करतो आहे. खरं तर हे माझं आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं सौभाग्यच म्हणायला पाहिजे. सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र चॅनलचा आमच्या सगळ्या ट्रूपतर्फे धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या लांब आमच्या जे बी रोटेशन आहे ते पाहताय. आम्ही कसं दिवस, म्हणजे आम्ही कशी ड्युटी करतो आहे, कसं आमची दिनचर्या आहे हे बघाय तुम्ही एवढ्या दूर आला, ह्यासाठी आम्ही तुमचं धन्यवाद करतो. महाराष्ट्रापासून जवळपास 2500 किलोमीटर दूर आणि समुद्रसपाटीपासून जवळपास 8,500 फूट उंच या देशाच्या LOC सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा इथे सैनिकांचं मनोबल वाढवतो, धैर्य वाढवतो, कारण या छत्रपतींच्या आशीर्वादाने, यांच्याच शौर्याने प्रेरणा घेऊन हे सैनिक दिवस रात्र इथे आपलं कर्तव्य बजावत असतात. जोपर्यंत ही मराठा बटालियन या देशाच्या सीमेवर तैनात आहे, जोपर्यंत भारतीय सैनिक या देशाच्या सीमेवर तैनात आहे, तोपर्यंत देशाच्या सीमेला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आजमनेसह उदय दिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, पूंछ. Hey!